सर्वांना सप्रेम नमस्कार, जय हरी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील चिंतन आधुनिक युगाचे क्रमांक 35 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यापूर्वीच्याच म्हणजेच चिंतन आधुनिक युगाचे क्रमांक 34 अभंगाचा आशय आपण काय पाहिला, तर ज्यात ते असं म्हणतात की मांत्रिक हा काळ्या तोंडाचा कुत्रा आहे आणि त्याच्या साधूपणाचा म्हणूनच धिक्कार असो। काय तुकाराम महाराजांना सांगायचं होतं हे आपण चिंतन आधुनिक युगाचे क्रमांक 34 व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे। आजच्या अभंगाचा आशय काय, तर ज्यामध्ये तुकोबार आहे असं म्हणतात की ज्या गोष्टीच्या मागे लागता तीच गोष्ट नेमकी कायम दूर पळत असते, मात्र तिला सोडून दिलं की मग ती होऊन जवळ येईल। आसक्ती सोडली की सुख जवळ येत असतं, असा काहीसा आशय, असा काहीसा एक सुंदरसा अर्थ या अभंगातून आपल्याला आज पाहायचा आहे। अभंगामध्ये ते असं म्हणतात की धरिता इच्छा दुरी पळे, पाठी सोहळे उदास, मनवनी असट मन नका खून सांगतो, अविसापासी अवघे वर्म सोस श्रम पाववी, तुका म्हणे बीज न्यावे तेथे यावे फळाने। या अभंगाचा अर्थ समजून घेण्याआधी तुकोबारायांनी आणखी एका ठिकाणी जे सांगितले ते अगोदर आपण समजून घेऊयात। त्यात ते असं म्हणतात की मान इच्छी तो अपमान पावे, म्हणजे ज्याला वाटतं मला मान मिळाला पाहिजे, अहो साधी गोष्ट आहे, अपमान त्याचाच होत असतो। मला सर्वांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवल्यावर जे काहीच प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत त्यांनी जणू माझा अपमानच केला आहे अशी भावना निर्माण होत असते। इथं कुणीही तुमचा अपमान केलेला नसतो, पण आपणच केलेल्या अपेक्षेचा भंग अशा पद्धतीचा आपल्याला विचार करायला भाग पडतो। म्हणजे स्वतःच्या दुःखाला कारण आपण स्वतःच असतो ही शिकवण आपल्याला वरील अभंगातून मिळते। यात तुकोबाराय असं म्हणतात, धरिता इच्छा दुरी पळे, पाठी सोहळे उदास। तुम्ही जेवढ्या गोष्टींच्या इच्छा धरता तेवढ्या त्या गोष्टी तुमच्यापासून दूर दूर गेल्याचा तुम्हाला अनुभव येईल, आणि जेवढं तुम्ही निरीच्छ राहाल तेवढ्या अनेक गोष्टी स्वतःहून तुमच्या जवळ आल्याचं तुम्हाला जाणवेल, आणि तेवढा जास्त आनंद तुम्हाला निश्चित होईल। नसता अपेक्षा भंगानं तुमची कायम दुःखाचीच सोबत राहील। म्हणून तर तुम्हाला सुखी राहण्याचा उपदेश असा आहे की म्हणूनी असट मन नका खून सांगतो। तुम्ही आपलं मन कोणत्याच गोष्टीसाठी आसक्त होऊ देऊ नका। सुख मिळण्याची ही एक खून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, असं तुकोबारा या ठिकाणी सांगतायत। बघा आता कसं असतं की हाऊस म्हणून मोठं घर घेऊन हप्ते भरण्याच्या चिंतेत एक वेळ झोप लागणार नाही, पण आवश्यक खोल्यां इतकंच घर घेतलं तर निदान दोन पैसे जवळ शिल्लक तरी राहतील आणि सुख व आनंदही यातच मिळेल। कारण अविसापासी अवघे वर्म सोस श्रम पाव। तुकोबाराय असं म्हणतात की इच्छेतच तर दुःख आहे, आणि इच्छेनंच तर माणसाला दुःखाचा त्रास सहन करावा लागतो। दुःख बाहेरून कुणीही देत नाही। एक उदाहरण सांगतो, आपल्या घरातलं सिंगल डोअरचं फ्रीज चांगलंच आहे, पण शेजाऱ्याच्या आज आलेल्या डबल डोअरच्या फ्रीजनं मनात दुःख निर्माण केलं, याला जबाबदार फ्रीज नाही, डबल डोअरचं माझ्याकडेही असावं ही इच्छा दुःखाला निर्माण करते। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अरे म्हणून तर असं सांगतोय की तुका म्हणे बीज न्यावे तेथे यावे फळाने। बी जिथं घेऊन जाल तिथं पीक येत असतं, तिथं त्याला फळं लागत असतात। बी घराच्या अंगणात पेरलं आणि फळ शेतात लागलं असं होत नाही, किंवा या उलट फळ अंगणात आलं पण बीज तर शेतात पेरलंय असंही होत नाही। त्याप्रमाणे मनात दुःख निर्माण झालं म्हणजे बाहेरची एखादी कोणती गोष्ट किंवा कोणी व्यक्ती याला जबाबदार आहे असं अजिबात नसतं। मला दुःख झालं तर याला जबाबदारही मीच आहे हे ओळखलं म्हणजे सुख तुमच्या कायम सुप्तीला राहील, आणि हेच लक्षात येणं फार गरजेचं आहे। माझ्या सुखाला कारण जर मी असेल तर माझ्या दुःखाला कारण सुद्धा मीच असणार आहे। आणि म्हणून मला समजा असं जर वाटलं की मला एखाद्या कार्यक्रमामध्ये
स्टेजवर खुर्चीवर बसण्यासाठी जागा मिळाली पाहिजे. आता ही अपेक्षा करून जर आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि आयोजकांच्या जर नियोजनामधला हा भागच नसेल, त्या अर्थानं तुम्हाला त्यांनी खुर्ची जर दिली नसेल स्टेजवर बसण्याला, तुम्ही पार पहिल्या रांगेत बसलेले आहात प्रेक्षकांमध्ये, पण तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला स्टेजवर बसवलं गेलं पाहिजे आणि आयोजकांच्या नियोजनामध्ये नसेल म्हणून जर त्यांनी तुम्हाला वर आमंत्रित केलं नाही, तर याला तुम्ही स्वतःचा अपमान समजता की मी कार्यक्रमाला जाऊन मला ह्यांनी स्टेजवर सुद्धा बसवलं नाही. म्हणजेच काय तर मान इच्छितो अपमान पावे, तुम्हाला मान मिळावा असं वाटलं आणि तो मिळाला नाही, याचा अर्थ तुमचा अपमान झालाय आणि तो हेतुपुरस्कार झालाय अशी तुमची भावना झाली. आणि हेच जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुकोबारायांच्या या अशा अभंगाची आपल्याला नितांत गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि थांबतो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राइब करून बेल चिन्हावर क्लिक करा.